श्रीकांत शिंदे यांचा स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. आजपासून ठाकूर कल्याण लोकसभेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण लोकसभेवर भाजप धावा करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधी देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण मतदारसंघात आले होते. मी स्वतः त्यांचं स्वागत केलंय. आता ते पुन्हा येत आहेत. त्यांचं स्वागत मी मतदारसंघाचा खासदार म्हणून करणार. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी असते. तो त्या दृष्टिकोनातून पावलं टाकत असतो, काम करत असतो. त्याच्या मागे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही करणं गरजेचं नाही असं मिश्किल टोमणा मीडियाला शिंदे यांनी लगावला आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही राज्याचा गाडा चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत असं मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय. अगोदरही केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर मतदारसंघामध्ये आले होते. मी स्वतः त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं होतं. माझ्याही घरी ते आले होते आणि येणाऱ्या 14 तारखेलाही येणार आहेत. वेगवेगळ्या म्हणजे मला वाटतं कळवा आणि मुंब्रा त्या भागामध्ये ते फिरणार आहेत. त्यांचं स्वागत मी या मतदारसंघाचा खासदार म्हणून करतोच. आणि त्या ठिकाणी जे आहे की भाजप पाचं प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी असते आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो त्या दृष्टिकोनातून पावलं टाकत असतो, काम करत असतो. तसं त्यांचं काम आहे. जे अंडरस्टँडिंग आहे भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेसाहेबांमध्ये आणि देवेंद्रजींमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाहत आहे की दोघंही मिळून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या राज्याचा गाडा जो आहे तो चांगल्या प्रकारे हाकतायत, पुढे घेऊन जात आहेत, विकासकामं करत आहेत. आपण पाहिलं असेल की गेल्या 6 महिन्यामध्ये 3 वेळा या देशाचे प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्रजी मोदी साहेब मुंबईमध्ये येऊन गेले. मोठे मोठे विकास कार्य जे आहेत नागपूरमध्ये आले, समृद्धी हायवेचं लोकार्पण त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर मुंबईमध्ये आले, वंदे भारत एक्सप्रेस देऊन गेले. त्याचबरोबर मुंबईमध्ये आले, मेट्रोचं उद्घाटन करून गेले. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे डबल इंजिनचं सरकार जे आहे ते चांगल्या प्रकारे काम करत राहील, अजून मजबूतीने काम करत राहील. अशोक कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह, कल्याण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.